हैदराबाद इथल्या भारत बायोटेक कंपनीनं कोविड प्रतिबंधासाठी विकसित केलेल्या कोविड वॅक्सिनचं उत्पादन आणि प्रक्रिया याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी विविध देशांचे राजदूत आणि परदेशी दूतावास प्रमुखांचं पथक हैदराबादमध्ये दाखल झालं आहे हे पथक भारत बायोटेकसह बायोलॉजिकल ईच्या लसीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करेल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या दौऱ्याचं आयोजन केलं असून सुमारे ऐंशी देशांचे दूतावास प्रमुख यात सहभागी झाले आहेत अशा प्रकारचा हा पहिला दौरा असून इतर शहरांमध्येही असे दौरे होण्याची शक्यता आहे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायोटेक कंपनीच्या कोविड वॅक्सिन उत्पादन आणि प्रक्रियेची माहिती जाणून घेण्यासाठी हैदराबाद इथं भेट दिली होती